नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला सुंटवडा रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक वाटी सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं अशा पद्धतीत खिसून घ्यायचं पूर्ण एक वाटी आहे आणि गॅस मिडियम आहे कड कडाई चांगली गरम झालेली आहे आपण एकसारखं मिडियम गॅसवर ह्याला भाजून घेऊया अशा पद्धतीमध्ये दि बघा हलवून चांगलं भाजून घ्यायचं एकसारखं म्हणजे आपला जे सुंटवडा ना जास्त दिवस जर राहिला ना तर खराब होत नाही आपल्या ह्या शरीरासाठी चांगला असतो रोज जरी एक चमचा जरी तुम्ही खाल्ला ना तरी पण चालू शकता तर हे कसं आपण कृष्ण जन्मासाठी आपण बनवतोय प्रसाद म्हणून तर त्यासाठी बघा हे अशा पद्धतीत थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं जेणेकरून ह्या खोबऱ्याचा वास वगैरे येऊ नाही म्हणून आता ह्या कढईमधून खोबरं बघा काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा हे सफेद तीळ एक चमचा आणि एक चमचा खसखस टाकलेली आहे गॅस बारीक आहे हे कसं कडे गरम असले की लगेच भाजलं जातं तर आपण हे एक मिनिट फक्त भाजायचे जास्त भाजायचं नाहीये करपून जाईल खरं खसखस आपले भाजलेली आहे बघा आता हे काढून घेते असं चटचट चटचट उडायला लागली की नाही की काढून घ्यायची नाही तर सगळ्या नि होऊन जाईल आपल्या कडाईच्या बाहेर जाईल खसखस राहणारच नाही मग ह्याच्यामध्ये हे तर काढून घेते मी त्याच कढईमध्ये एक चमचा बडशेप घेतलेली आहे एक वाटीसाठी सगळं साहित्य सांगितले खोबऱ्याची एक वाटी जेवढी असेल ना त्याचं सगळं हे साहित्य आहे बघा तर ह्याला पण आपण हलकं असं गरम करून घेऊया गरम केलेले आता काढून घेते बडशेप काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये हे काजू बदाम आणि पिस्ता आपल्याला नुसतं गरम करून यायचे जेणेकरून कसं आता हे पावसाळ्याचा दिवस आहेत जर सुंटवडा जास्त दिवस राहिला ना तरी खराब होऊ नये त्यामुळे तर मी बडीशेप बी हलकीशी गरम केलेली आहे फक्त आता ही पण आपल्याला मिडियम गॅसवर हलकंसं गरम करून घ्यायचे आणि नंतर लगेच काढून घ्यायचे आता हे मी काढून घेते भाजून घेतलेलं साहित्य बघा हे एक वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे बडीशेप भाजून घेतलेले खसखस आणि तीळ भाजून घेतलेले एक हे एकत्र ठेवलेलं हे भाजल्यामुळे काय होतं सुंटवडा आपला जास्त दिवस जातो आता हे आपल्याला सुंट घेतलेले तर सुंट किती घ्यायचे हे जे तीन तुकडे घेतले आहेत एक एक इंचाचे त्याप्रमाणे बाकीचं साहित्य घ्यायचं कारण मेन म्हणजे सुंट्यावर सगळं आपला अंदाज असतो की किती आपल्याला साहित्य घालायचे तर हे तीन तुकड्याचं बाकीचं साहित्य आहे तर आता हे खारीक किती घेतलेले दहा खारीक घेतलेले ते आणि फोडून घेतलेले जर ही तुम्ही थोडीशी हलकीशी गरम केली तर चालेल पण ही माझी खारी चांगली सुकवलेली आहे जर जरा त्याला असं वल्ला पण असेल असं चिकट पण असेल ना तर थोडस तुम्ही गरम केलं तर चालेल मी फोडून बघायतलं बी काढून घेतलेलं आहे खडी साखर घेतली खडी साखर घातलेली चांगली असती चवीला पण चांगली लागते आणि ही दोन चमचे आपली साधी साखर आहे ह्याला हे बदाम जे घेतलेले आहे ती दहा आहे ती पिस्तेज पाच घेतलेले आहेत आणि जे आपले काजू घेतलेले ते सहा घेतलेले दोन विलायचे तर आपल्याला पहिलं काय बारीक करायचे ते तुम्हाला दाखवते पहिले आपल्याला सुंट बारीक करून घ्यायचे तर सुंट तुम्ही थोडीशी आपली खलबत्त्यात जरी कुटून घेतली तरी चालेल आणि जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी होत असेल तर ता त्यात जरी केली तर चालेल तर आपण पहिले सुंट बारीक करून घेऊया सुंट बघा एकदम बारीक झालेली आहे अशा पद्धतीत बारीक करायची जर तुम्हाला मी सांगितले जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर सुंट जर बारीक होत नसेल ना, खल ना तर खलबत्त्यानं काय करायचं त्याला फोडून घ्यायची आणि नंतर मिक्सरला बारीक केली तर चालेल ना तर खलबत्त्यात जर कुठली तर एकदम मस्त सुंटवडा होतो आता ह्यात आपण काय करायचं माहितीये का, का? बडीशेप आणि तीळ आणि खसखत टाकून बारीक करून घ्यायचे बडीशेप तीळ आणि खसखस काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन विलायचे बघा अशा आख्याच टाकलेल्या आहेत आता ही मी फक्त फिरवून घेते मिक्सरचं भांड बघा फिरवून घेतलेलं आहे बघा मस्त असं झालेलं आहे असं एकदा बारीक झाला पाहिजे बघा असं दर दर खायला एकदम मस्त लागतो एकदम असं आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी खडी साखर खडी साखर सहा चमचे घेतलेले आणि हे साधी साखर दोन चमचे आहे आता हे बघा ही काजू बदाम पिस्ता हे आपण पहिलं फिरवून घेऊया आता हे खडी साखर बघा बदाम काजू हे सगळं बारीक केलेलं आहे हे टाकून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा खारीक मी बारीक करणार आहे खारीक चांगली चांगले आहे यातलं बी काढा चुकून जर बी राहिलं तर मिक्सर खराब होईल आपलं भांडं तुकडे करून टाकलं तर चालेल आता हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे खारीक बघा बारीक करून घेतली की ते बारीक झाली आहे बघा कारण सुकलेली असली की नाही की बारीक होती टाकून घ्यायचे सगळे एकत्रच करायचे आता तुम्ही सगळं मिक्सरला जरी फिरवलं तरी चालेल काय होतं माहितीये का, का सगळं जर एकदमच मिक्सरला जर फिरवलं की नाही तर थोडं वडापणा असलं तर चिकट चिकट होतं आता हे पहिलं आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित अशा पद्धतीने बघा सगळं मी मिक्स करून घेतलेलं असं व्यवस्थित मिक्स करायचं जर हे आपण पूर्ण जर मिक्सरला बारीक केलं का नाही तर एकदमच बारीक असं होतं असं दरदर होत नाही दरदर असलं का नाही की खाताना एकदम सुंटवड्याची चव एकदम मस्त अशी लागते तर ह्यात आपल्याला अजून सुक्क खोबरं टाकायचं तर हे सुक खोबरं सुद्धा तुम्ही जर भाजलेलं जी होतं कुर ते मिक्सरला बारीक केलं तर चालल पण भाजल्यानंतर बघा एकदम कुरकुरीत होतं असं हाताने गरज नाहीये असंच करायचं बघा मस्त होतं त्याची चव छान येते ना तुम्ही अशा पद्धतीने करून बघा ह्याच्या अगोदर सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहेत बघा त्याची पण लिंक मी ह्याच्या खाली देते जी तुम्हाला कोणती पण ह्यातली आवडल ती तुम्ही बनवून घ्या उपासाला मस्त असा प्रसादासाठी तर जरूर बनवा हे बघा अशा पद्धतीत बारीक करायचं बघा असं हलकस असं हाताने बघा मी कालवून घेतलेलं आहे तर सगळं बारीक झालेलं आहे एकसारखं तर हे पण आपण प्लेटमध्ये वतून घेऊया बघा किती मस्त एक वाटीचं आहे आणि हे पावसाळ्याच्या दिवसात तर खायचं खरं गरज असते अशा गोष्टी खायच्या कधी पण असं एक चमचा जरी तुम्ही खाल्लं ना तर मस्त एकदम सकाळ सकाळी जरी खाल्लं तरी छान वेल तर, तर हे पहिलं मिक्स करून घेऊया मिक्स करून झालंय बघा मस्त असं तर आता ह्याच्यामध्ये बघा वरून मी काय टाकणार आहे माहिती काही सुक्क खोबरं बघा हे भाजलेलं मी थोडंसं ठेवलं होतं असं मोठं मोठं टाकायचं त्याच्यामध्ये बघा ही साखर आहे खडी साखर सा पण आपण अशी वरून थोडीशी टाकायची आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घेतलंय बघा खडी साखर टाकल्यानंतर आणि सुकं खोबरं थोडंसं टाकलंय तर ह्याच्यामध्ये तुम्ही बदाम काजूचे काप बी टाकू शकता आता हे थोडेसे मी मनुके टाकून घेणार आहे मिक्स करूया मस्त असं जन्माष्टमीचा बघा प्रसाद असा मस्त मी, मी बनवून दाखवलेला आहे अशा पद्धतीमध्ये बनवायचा खूप साऱ्या रेसिपी पहिल्या पण अपलोड केलेल्या आहेत रेसिपी बघितली की तुम्ही लाईक करत जा कमेंट करत जा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता हे पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा